छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत तात्काळ खात्यावर वर्ग करण्यात येईल अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी आढावा बैठकीत कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की खरीप हंगामाबाबत शेतीसाठी पाणी पिण्याचे पाणी किती साठा शिल्लक आहे, टंचाईची काय परिस्थिती आहे, यासह यावर्षी पाऊस समाधानकारक राहील असा अंदाज आणि माहिती हवामान खात्याने दिली आहे. संकटाच्या काळात आमचे सरकार आणि माझे खाते नेहमीच शेतकऱ्यासोबत आहे. राज्य सरकारच्या शालेय अभ्यासक्रमात कृषीविषयक अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात येणार आहे. तसेच शालेय स्तरापासून कृषीविषयक माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येईल. यासह बोगस बियाणे खते यांना आळा घालण्यासाठी हायटेक लॅबची स्थापना करण्यात येणार असून कृषी शास्त्रज्ञ याबद्दल आणखी संशोधन करणार आहेत. राज्यातील कृषी विद्यापीठाने दिलेल्या सूचनांना अंमलात आणणे सुरू असून धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तर आम्ही सज्ज आहोत, शासन आणि प्रशासन सज्ज आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत पोहोचवण्यात येत आहे. महा IT सॉफ्टवेअरमध्ये काही त्रुटी असतील तर तात्काळ त्या दूर करण्यात येतील. यासंबंधी कृषी आयुक्तांना तात्काळ आदेश देण्यात येत आहे. राज्यभर पडणारा पाऊस मोजण्यासाठी नवीन 10,000 पर्जन्य मोजणी यंत्र बसवण्यात येत असून अत्याधुनिक पद्धतीने योग्य मोजमाप पावसाचे होणार आहे. यासह छत्रपती संभाजीनगर विभागात कापूस पिकासाठी 13,91,000 हेक्टर क्षेत्रासाठी 63,00,000 कापूस बियाण्याच्या पाकिटांची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे पुरवठ्याचे नियोजन केले जाणार आहे. सोयाबीन 24,86,000 हेक्टर शेती क्षेत्र नियोजित केले असून यानुसार 18,65,000 क्विंटल बियाणे आवश्यक आहे. त्यानुसार महाबीज मार्फत 67,000 क्विंटल सोयाबीन बियाणे पुरवठा होणार आहे. खासगी कंपनी मार्फत 4,50,000 क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. तर ग्राम बीजोत्पादनाद्वारे उत्पादित शेतकऱ्यांकडे स्वतःचे सोयाबीन बियाणे 24,00,000 क्विंटल उपलब्ध आहे. यासह खतांचेही नियोजन करण्यात आले असून मराठवाडा विभागात खरीप हंगामात DAP खताचा 12,400 मेट्रिक टन आणि युरिया खताचा 31,600 मेट्रिक टन खताचा साठा संरक्षित करण्यात आला आहे. तर मराठवाडा विभागात सध्या परिस्थितीत 7,17,000 मेट्रिक टन खत उपलब्ध असून खताची टंचाई भासणार नाही अशी पूर्वतयारी करण्यात येत आहे. मराठवाडा विभागाचे एकूण भौगोलिक क्षेत्र 64.28 लाख हेक्टर असून एकूण वाहिती खालील क्षेत्र 54.76 लाख हेक्टर आहे. विभागातील खरीप क्षेत्र 47.87 लाख हेक्टर असून 2023 या वर्षी खरीप प्रस्तावित क्षेत्र 48.40 लाख हेक्टर असे आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आढावा बैठकीसह संबंधित अधिकारी वर्गाला महत्त्वाच्या सूचना केल्या. तसेच शेतकरी बांधवांनी काळजी करू नये, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची मदत तात्काळ खात्यावर वर्ग करण्यात येईल अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे जे ज्या ठिकाणी आपण त्यांचं प्रशिक्षण घेतो ते आमच्या विद्यापीठाच्या माध्यमातून काही कृषी विभागाच्या माध्यमातून काही जिल्हा अध्यक्ष आणि अधीक्षकांनी विशेषतः जिल्हाधिकाऱ्यांनी काही भागामध्ये त्याचेही घेतले. राष्ट्रीय बीज निगम आणि महाबीज या दोघांच्याकडे जे काही टार्गेट आहे त्यांनी त्यांचा टार्गेट प्रायव्हेट कंपन्या आणि आपल्या सरकारची कंपनी जी महाबीज आहे त्याच्या माध्यमातून जे काही त्यांना टार्गेट दिला होता त्याचे पॉकेट किती लागतात त्याची उपलब्ध त्याच्याकडे महाराष्ट्र कृषी उद्योग यांच्या माध्यमातून जे काही हंगामामध्ये खत आणि औषधं उपलब्ध करून पुरेशी आहे किंवा नाही याची विचारणा केली. त्यांनी त्याची सर्व आम्हाला तंतोतंत माहिती दिली आणि आपत्कालीन योजनेमध्ये कृषी विद्यापीठाकडे जी जबाबदारी जशी गोगलगाय गेल्या वेळेस आली होती त्याच्याबद्दल ते एक कमिटी नेमली होती आयुक्त महोदयाच्या अध्यक्षतेखाली. त्यांनी त्यांचा रिपोर्ट आज दिला. विशेषतः आपल्या विद्यापीठाने त्याच्यावर आता अंतिम संशोधन चालू आहे आणि नंतर शंकूमध्ये चालला जातो. त्यामध्ये शंख गोगळगाय अशा नावाची त्याची आहे. त्याच्याबद्दल गेल्या वेळेस आम्ही मोठ्या प्रमाणावर काही लातूर जिल्ह्यामध्ये झाला होता त्याचा 100 कोटी रुपये नुकसान दिला. परंतु भविष्यामध्ये त्याचा प्रादुर्भाव जास्त एरियामध्ये होणार नाही, अजून कोणती रोगराई येणार नाही किंवा आली तर त्याचा मुकाबला करण्यासाठी आमच्या कृषी विभाग आणि विद्यापीठ या दोघांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या. आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही मुख्य अधिकारी असतात त्यांनी काही नाविन्यपूर्ण योजना काही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यामधल्या अनेक प्रधानमंत्री महोदयाच्या नावाने जी योजना आहे प्राईम मिनिस्टरच्या नावाने मुख्यमंत्री महोदयाच्या नावाने आमची मुख्यमंत्री सूक्ष्म योजना म्हणजे अनेक वेगवेगळ्या योजनेचा आढावा घेतल्यानंतर
आपल्याकडं पीक विमा जो आहे तो पीक विमा किती लोकांनी भरला, किती लोकांनी त्याची मागणी केली होती, त्याची शेवटी त्याच्या सेटलमेंट करताना त्या पीक विमा कंपनीनी त्या गावापर्यंत त्या शेतकऱ्यापर्यंत गेले किंवा नाही, गेल्यानंतर किती लोकांना दिला, किती लोकांची अर्ज पेंडिंग आहे याचाही संपूर्ण आढावा घेतला. आणि या सर्व परिस्थितीमध्ये ही आता आपली खरीपची पूर्वतयारी माझ्या मराठवाड्याच्या शेतकरी बांधवांना आपल्या माध्यमातून एकच विनंती करायची की त्यांच्या मागणीप्रमाणे, त्यांच्या परिस्थितीप्रमाणे, त्यांच्या वेगवेगळे पीक आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये त्यांची जी डिमांड असते त्या डिमांडप्रमाणे आपल्याकडे त्यांच्या मागणीप्रमाणे खतापासून तर बियाण्यापर्यंत संपूर्ण स्टॉक आहे. काही ज्या ऐन वेळेवर जी परिस्थिती निर्माण होईल आणि त्या परिस्थितीनुसार काही कमी जास्त असलं त्याची पूर्वतयारी आमच्याकडे आपण घेतलेली आहे.